माझ्या प्रिय देशबांधवांनो आज विजयादशमीचा पवित्र दिवस आहे आपण सर्वांना विजयादशमीनिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा मी आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपणासमोर माझं मनोगत व्यक्त करणार आहे मला तर असं वाटतं की फक्त आजच नव्हे तर मनोगत व्यक्त करण्याचा हा क्रम यापुढेही सुरू राहावा दृष्टीनं मी प्रयत्न करीन शक्य झालं तर महिन्यातून दोन वेळा किंवा महिन्यातून एकदा तरी मी आपल्याशी बोलेन परंतु मुंबईतल्या गणेश व्यंकरादरी या सद्गृहस्थांनी मला एक मेल पाठवले आणि त्यात आहे विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण आपल्या अंतरंगातील मनातील दहा वाईट गोष्टी नष्ट करण्याचा संकल्प करूया त्यांच्या या सूचनेबद्दल मी त्यांचा आभारी आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या अंतरंगातील मनातील जास्तीत जास्त वाईट गोष्टींचा त्यांचा पराजय करून विजय मिळवावा मला असं वाटतं की या विजयादशमीच्या पवित्र दिवशी घाणीपासून मुक्त करण्याचा संकल्प आपण करूया सर्व घाण सर्व कचरा नष्ट करून त्यावर विजय मिळवूया काल दोन ऑक्टोबर या महात्मा गांधींच्या जयंतीदिनी देशभरातील सव्वाशे कोटी जनतेनं स्वच्छ भारत चळवळ सुरू केली मला विश्वास आहे की आपण सर्व भारतीय नागरिक ही चळवळ पुढे न्याल मी कालच म्हणालो होतो की स्वच्छ भारत चळवळीत मी नऊ लोकांना निमंत्रित करीन आणि हे नऊ लोक स्वत स्वच्छता करतील आणि त्याचं व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर अपलोड करून आणखी नऊ लोकांना या चळवळीत येण्याचं निमंत्रण देतील आपणही सहभागी व्हा आपणही स्वच्छता करा ज्या नऊ लोकांना आपणही या कामासाठी आव्हान करू इच्छिता त्यांना बोलवा ते सुद्धा स्वच्छता करतील आपल्या सर्व मित्रांनाही सांगा आणखी पुढे जाण्याची गरज नाही ते आणखी नऊ जणांना सांगतीलच अशा प्रकारे संपूर्ण देशात वातावरण निर्मिती होईल हे काम आपण पुढे न्याल असा मला विश्वास आहे आपण जेव्हा महात्मा गांधींचं नाव घेतो तेव्हा स्वाभाविकपणे आपल्यासमोर खादी येते आपल्या कुटुंबात विविध प्रकारची वस्त्र प्रावरणं असतील अनेक कंपन्यांची उत्पादनं असतील त्यामध्ये खादी असू नये तुम्ही खादीधारी व्हावं किंवा पूर्णपणे खादीची वस्त्र वापरण्याचं व्रत घ्या असं मी म्हणत नाही मी फक्त एवढंच म्हणू इच्छितो की कि किमान एखादा हात रुमाल घरात आंघोळीनंतर वापरला जाणारा टॉवेल पलंग पोस उशीचा आभरा किंवा पडदा अशी एखादी वस्तू तरी खादीची असावी कुटुंबात विविध प्रकारच्या कपड्यांची आवड आहे तर त्यामध्ये एक खादीचं वस्त्र किंवा कपडा असावा आणि मी यासाठी सांगतो की जर आपण खादीचं एक वस्त्र कापड खरेदी केलं तर गरीबाच्या घरात एक पणती प्रज्वलित होते दोन ऑक्टोबर पासून आता एक महिनाभर खादीच्या बाजारात विशेष सूट आहे तिचाही आपण लाभ घेऊ शकता आणि ते अवश्य करा आणि पहा की आपलं एका गरीबाशी कसं नातं जोडलं जातं आपल्याला यश कसं मिळतं आजपर्यंत असं झालंय की सर्व काही सरकारनं करावं त्यामुळे आपण कुठे आलो आहोत आपल्याला पुढे जायचं असेल तर देशातल्या सव्वाशे कोटी जनतेलाच ते करावं लागेल आपण आपल्या स्वतःलाच जाणून घ्यावं लागेल आपली शक्ती काय आहे हेही जाणून घ्यावं लागेल मी तुम्हाला खरंच सांगतो की जगात आपल्याला तोड नाही कमीत कमी खर्चात मंगळ ग्रहावर जाण्याचा प्रयोग आपल्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केला आपल्यामध्ये शक्ती कमी आहे असं नाही तर आपण आपल्यातील शक्तीला विसरलो आहोत आज आपली अवस्था निराश्रितासारखी झाली आहे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो असं होऊ शकणार नाही स्वामी विवेकानंद एक गोष्ट नेहमी सांगत असत लोकांनीही ही गोष्ट अनेकदा ऐकली असेल स्वामी विवेकानंद सांगत एकदा एक, एक सिंहीण आपल्या दोन बछड्यांसह रस्त्यावरून चालली होती दूरवर लांडग्यांचा एक कळप येताना तिनं पाहिला तिला वाटलं की आता आपण शिकार करावी म्हणून सिंहीण धावली तिचा एक बछडा पण तिच्याबरोबर धावू लागला पण दुसरा बछडा मागे राहिला लांडग्यांची शिकार करत सिंहीण पुढे गेली एक बछडा पण पुढे गेला परंतु मागे राहिलेल्या बछड्याचं पालनपोषण एका मादी लांडग्यानं केलं ला। सिंहाचा हा बछडा लांडग्यांमध्ये मोठा होऊ लागला त्याचं वागणं बोलणं सर्व काही लांडग्यासारखंच झालं त्या सिंहिणीबरोबर गेलेला बछडा पुढे मोठा झाला त्यानं आपल्या भावाला एकदा पाहिलं आणि ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं हे काय हा सिंह असूनही लांडग्यांबरोबर का खेळतोय लांडग्यांसारखा का वागतोय या सिंहाला आपल्या स्वाभिमानावर संकट आलंय आणि तो त्या सिंहाकडे गेला आणि म्हणाला अरे तू हे काय करतोयस तू तर सिंह आहेस त्यावर दुसरा म्हणाला मी तर लांडगा आहे मी त्यांच्यातच मोठा झालोय त्यांनीच मला वाढवलंय माझा आवाज ऐक माझं बोलणं चालणं पहा त्यावर पहिला सिंह म्हणाला चल मी तुला दाखवतो तू तु कोण आहेस ते दोघेही एका विहिरीजवळ गेले आणि पहिल्या सिंहानं दुसऱ्याला त्याचा चेहरा विहिरीत दाखवला आणि आपलाही चेहरा दाखवला तो म्हणाला आपल्या दोघांचाही चेहरा सारखाच आहे मी सिंह आहे तसाच तू पण सिंह आहेस त्यामुळे दुसऱ्या सिंहाच्या मनात स्वाभिमान जागा झाला आणि लांडग्यांच्या सहवासात राहिलेल्या सिंहानं गर्जना केली त्याच्या अंतरंगातील सत्व जागं झालं स्वामी विवेकानंद नेमकं हेच सांगत असत माझ्या देशबांधवांनो सव्वाशे कोटी जनतेमध्ये अपार शक्ती आहे सामर्थ्य आहे याची आपल्याला जाणीव व्हायची गरज आहे आणि विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे आपला स्वाभिमान आपली अस्मिता घेऊन आपण पुढे गेलो तर आपण विजयी होऊ त्याचबरोबर आपला देशसुद्धा विजयी होईल यशस्वी होईल मला वाटतं मला वाटतं आपले सव्वाशे कोटी देशवासी सामर्थ्यवान आहेत शक्तिशाली आहेत आपण सुद्धा मोठ्या विश्वासानं उभं राहू शकतो अलीकडेच ईमेल सोशल मीडिया फेसबुक या माध्यमातून मला अनेक मित्र मिळाले आहेत ते पत्र पाठवतात गौतम पाल नावाच्या व्यक्तीनं आपल्या पत्रात चिंता व्यक्त केली आहे त्याने सुचवलंय की विशेष अपंग मुलांसाठी नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी विशेष योजना असाव्यात या मुलांची उमेद वाढवली पाहिजे त्यांची ही सूचना मला आवडली मी जेव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी वर्ष दोन हजार अकरामध्ये ॲथेन्स इथं झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली गुजरात राज्यातली मुलं यश मिळवून आली होती मी या सर्व स्पेशल एबल्ड मुलांना माझ्या घरी बोलावलं दोन तास त्यांच्यासोबत व्यतीत केले माझ्या जीवनातील ही सर्वाधिक संवेदनशील आणि प्रेरक घटना होती मला असं वाटतं की अशा स्पेशली एबल्ड मुलांची जबाबदारी ही केवळ त्यांच्या आईवडिलांची नसून संपूर्ण समाजाची आहे अशा मुलांच्या कुटुंबांना बहुधा देवानंच पसंत केलं असावं परंतु अशी बालकं ही देशाची जबाबदारी आहे नंतर मी इतका संवेदनशील झालो की अशा मुलांसाठी गुजरातमध्ये वेगळं ऑलिम्पिक मी भरवलं त्यात सहभागी होण्यासाठी हजारो मुलं आणि त्यांचे पालक येत असत मलाही तेच हवं होतं एक विश्वासाचं वातावरण निर्माण होत असे म्हणून गौतम पाल यांची सूचना मला चांगली वाटली आणि ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटलं मला आणखी एक गोष्ट आठवते एकदा एक वाटसरू रस्त्याच्या कडेला बसून येणाऱ्या जाणाऱ्याला मला अमुक ठिकाणी जायचंय रस्ता दाखव असं सांगायचा त्याने अनेकांना हेच विचारलं त्याच्या बाजूला एक सज्जन माणूस बसला होता तो हे सारं पाहत होता पहिला माणूस उभा राहून पुन्हा कुणाला तरी विचारू असं विचार करू लागला तेव्हा तो सज्जन माणूस उभा राहिला आणि त्यानं त्याला सांगितलं हे बघ तुला जिथं जायचं आहे तिकडे जाण्याचा रस्ता या बाजूला आहे त्यावर तो वाटसरू म्हणाला इतक्या वेळेपर्यंत तुम्ही माझ्या शेजारी बसून होतात तर मी इतक्या जणांना विचारलं कुणी मला सांगत नव्हतं तुम्हाला जर माहिती होती तर तुम्ही का नाही सांगितलं त्यावर तो सज्जन म्हणाला की तुम्ही खरंच चालत जाशील यावर माझा विश्वास नव्हता तू नुसतीच विचारणा करीत आहेस पण तू जेव्हा उभा राहिलास तेव्हाच मला वाटलं की या माणसाला नक्की जायचं आहे तेव्हा या माणसाला रस्ता दाखवला पाहिजे जोपर्यंत आपण निघण्याचा संकल्प करत नाही आपण उभे राहत नाही तोपर्यंत मार्ग दाखवणारे सुद्धा भेटत नाहीत आपलं बोट धरून घेऊन जाणारे सुद्धा भेटत नाहीत निघण्याची सुरुवात आपली आपल्यालाच करावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की देशातील सव्वाशे कोटी जनता निघण्यासाठी चालण्यासाठी सामर्थ्यशाली आहे आणि मला विश्वास आहे की देशातील सव्वाशे कोटी जनता निघण्यासाठी सामर्थ्यशाली आहे लोक चालत राहतील गेल्या काही दिवसांपासून माझ्याकडे येणाऱ्या सूचना खूप रंजक स्वरूपाच्या आहेत तेव्हा त्यावर काय कार्यवाही करायची हे मला माहीत आहे या सूचनांसाठी सक्रिय व्हावं लागेल हा देश आपल्या सर्वांचा देश आहे नागरिकांचा देश आहे नागरिकांचं आपापसात जोडलं जाणं गरजेचं आहे मला काही लोकांनी सांगितलं की लघु उद्योगांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सहज सोपी असली पाहिजे याबाबतीत लक्ष घालायला मी सरकारला अवश्य सांगेन काही लोकांनी मला लेखी कळवलं आहे की विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवीपासून कौशल्य विकास अभ्यास शिकवला पाहिजे कारण शिकताच काही कारागिरी ते आत्मसात करतील आणि ही फार चांगली सूचना आहे त्यांनी असंही कळवलं आहे की तरुणांसाठी कौशल्य विकास हा अनिवार्य विषय ठेवावा कुणीतरी मला येऊन कळवलं की प्रत्येक शंभर मीटर अंतरावर एक कचरापेटी असावी त्यामुळे साफसफाईची व्यवस्था होऊ शकेल काही लोकांनी कळवलं आहे की पॉलिथीन पिशव्यांवर बंदी घालावी असे अनेक प्रस्ताव सूचना लोक मला पाठवत आहेत मी यापुढे जाऊन असं म्हणेन की आपण कुठलीही सकारात्मक घटना पुराव्यासकट पाठवा अशी घटना मला आणि देशवासियांना प्रेरणा देणारी असावी पुराव्या सह अशा सत्यघटना माझ्याकडे पाठवल्या तर मी माझं मनोगत व्यक्त करताना त्याबद्दल जरूर सांगेन माझ्या मनाला स्पर्शून गेलेली घटना मी सर्व देशवासियांपर्यंत अवश्य पोहोचवेन या सर्व गोष्टी आपल्याला सांगण्याचा सा माझा एकच हेतू आहे आणि तो म्हणजे आपण सर्वजण आपल्या भारतमातेची सेवा करूया आणि आपल्या देशाला एका नव्या उंचीपर्यंत नेऊयात प्रत्येकानं एक पाऊल पुढे टाकावं तसं झालं तर आपला देश सव्वा कोटी पावलं टाकेल आणि या सव्वा कोटी पावलांवर आपण आजच्या विजयादशमी या शुभप्रसंगी आपल्या अंतरंगातील वाईट गोष्टींचा पराभव करून विजयी होण्याचा संकल्प करूया त्याबरोबरच काही चांगलं घडवून आणण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी सुरुवात करूया आज माझा शुभ प्रारंभ आहे जसजसं माझ्या मनात येईल तसतसं मी भविष्यात आपल्याशी संवाद साधीन आज माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या त्या मी आपल्यासमोर मांडल्या आहेत त्यानंतर पुन्हा जेव्हा मी आपल्याला भेटीन तो दिवस रविवार असेल आणि सकाळी अकरा वाजता भेटीन मला विश्वास आहे की आपल्याला भेटण्याचा प्रयत्न सतत सुरू राहील आपलं प्रेम मला मिळत राहील आपणसुद्धा माझं बोलणं ऐकल्यानंतर मला काही सांगायचं असल्यास जरूर कळवा मला आनंदच वाटेल आपल्या सर्वांशी संवाद साधताना मला अतिशय समाधान वाटलं आकाशवाणी असं एक सोपं माध्यम आहे जे गरिबातल्या गरीबापर्यंत दूर दूरपर्यंत पोहोचू शकतं त्या माध्यमातून मी दूरपर्यंत गरिबातल्या गरीबाच्या घरापर्यंत पोहोचू शकतो माझ्या देशाची ताकद गरीबाच्या झोपडीत ता आहे खेड्यांमध्ये आहे माता बहिणींमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे आपल्याच विश्वासावर भारत पुढे जाणार आहे असा मला विश्वास आहे म्हणूनच माझा भारताच्या भविष्यावर विश्वास आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार आपण वेळ काढून माझं बोलणं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद पुनश्च आभार